पर्यायन न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। खुलताबाद तालुक्यातील खाडी पिंपळगाव येथील रहिवासी राजू कचरू यांना सन 2010-11 या वर्षामध्ये खरपूर मंजूर झाले होता, परंतु त्यांना मालकीची जागा नसल्याने त्यांनी सरपंच ग्रामसेवक यांना विनंती केली की इतर मागासवर्गीय समाजातील असल्यामुळे मला सरकारी गायरान जमिनीमध्ये येथे झोपडपट्टी वसाहत झालेली आहे, त्या ठिकाणी जागा द्या अशी विनंती करूनही खरकुलासाठी जागा देत नसल्यानं त्यांनी अखेर उपोषणाला सुरुवात केली। मी राजू कचरू बिरसेने राहणार खांडी पिंपळगाव झोपडपट्टी तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद येथील मी रहिवासी असून मला 2011 किंवा 10 मला घरकुल मंजूर झाले व ते घरकुल आज 2022 आतापर्यंत ते घरकुल मला त्याचे लाभ मिळले नाही। का नाही मिळले? का बा नमुना नक्कल आडची नाही, तुला जागा नाही आहे, माझे घरकुल वापस गेले। मी आज मी दलिद्री रेषा दे आहो आणि माझं दलिद्री रेषा फॉर्म 88 क्रमांक नंबर आहे आणि मी घरकुलात माझा नाव आलेलं आहे आणि माझ्याकडे फाईल आहे आणि त्या आधारे मी सरकारला मागून थकलो, ग्रामसेवकला बोललो, सरपंचाला बोललो, इतर ह्या लोकांची मागणी मनावर घेतलीच नाही व मला ह्या गावातून जाण्यास येणं हे केलं, मला मजबूर केलं। सर मी आता आजपर्यंत भाड्यानेच राहिलो, माझ्याकडं ना राहायला छत नाही ना खायला भाकरसुद्धा नाही अशी याच्यामध्ये परिस्थितीत आलेलो आहे आणि इथं या अतिक्रमण गायरामध्ये झोपडपट्टी आहे आणि ही झोपडपट्टी 194 गट नंबरमध्ये ही पूर्ण फॉरेस्ट खात्याची वन विभागाची जमीन आहे आणि यांना सर्वांना नमुना नक्कल आडची भेटली आणि मी जातीचा समार असून व मला येशी म्हणून आणि ह्या जातीवर मला अन्याय झाला आणि माझ्यावर जात समान जातीविता करण्यात आली आणि मला नमुना नक्कल आजची आजतोक नाही भेटली म्हणून मी उपाशन टाकलेलं आहे आणि उपाशन टाकून मला 4 झालेले आणि शेवट सर्व अधिकाऱ्याला सांगणं आहे, सर्वांना पत्र दिलेलं आहे। मी मला 14 एप्रिलच्या आत जर याचा निर्णय नाही लागला तर मी इथं ह्या जाग्यावर आत्मदहन करण्यात येईल। मला ही सर्व चॅनलवाले पत्रकारवाल्यांना माझी कोटी कोटी धन्यवाद आणि सर्वांच्या सर्व लोकांना हे व्हिडिओ दाखवा आणि सर्व चॅनलवर पाठवा, सर्व पत्रकारावर पाठवा, गरीबावर काय अन्याय होतो आहे आणि लेकरं बाळ उन्हात आहे आणि याची सरकारने दक्षता घ्यावी आणि इथंच मी गोष्ट संपवतो।